स्कूल बसच्या शिक्षिकेकडून अशा पद्धतीने जर ही घटना घडत असेल तर हे भयंकर आहे. कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट अस्तित्वात नाही हे वारंवार अधोरेखित करत जातं. या संदर्भात पानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजयजी पतंगे यांच्याशी मी चर्चा केली. आरोपीला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आलेली आहे. मुलींना मेडिकल करण्यासाठी पाठवण्यात आलेले असून पुढील कारवाईसाठी CWC कडे पाठवण्यात येणार आहे. यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं तात्काळ सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आरोपीवरती कडक कारवाई